आम्ही पळयता की प्रत्येक गावांत जरी म्हणटात कचरो भायलेलो काढून उडयत आसा. आता हेजेर लक्ष दवरपा खातीर हांवें ऑलरेडी इन्स्ट्रक्शन म्हज्या पुलीस डिपार्टमेंटाकूय दिला, इवन जो पीडब्ल्यूडी डिपार्टमेंटाकूय दिला. जो कोण ह्यान फुडें म्हणजे ताजी गाडी तर सीज जातलीच, पण आम्ही तितून चेंजीसूय केल्यात की ताका बीग फायन ही मारपाचे प्रोविजन आता पुलिसेच्या मार्फत केला. त्या खातीर कोणीच खंयची रिक्षेन किंवा ट्रकात कचरो हाडून रस्त्याक तेंकोन गांवांनी उडोवचो न्ही. आणि जर कोणाक अशा पद्दतीचे दिसत जाल्यार त्याचो फोटोग्राफ घेऊन पुलिसेन कंप्लेन करची, ताजी गाडी आम्ही सीज करतले, त्याका ह्यूज फायन पडटली. त्या खातीर कचरो जर दिवपाचोच आसा जाल्यार तेंच्यांनी प्रोपर जे आमचे कलेक्टींग सेंटर आसत जाल्यार त्या कलेक्टींग सेंटरान हाडून दिवचो. म्हणून आतांच पंचायतींनी म्हणजे डायरेक्टर ऑफ पंचायतीच्या वतीन कलेक्शन सेंटर्स दाखयली, तशी कलेक्शन सेंटर्स म्युनिसिपाल्टीनूय बी इनिशिएटिव्ह घेऊन प्रत्येक कडे कलेक्शन सेंटर करचे. गोयच्या जनतेक आव्हान करता की कोणीच खंयसरूच अशा पद्दतीचो कचरो, आमकां खूब जाणांक एक पाड संवय आहा घराकडलो कचरो कलेक्ट करून न्हंयन उडोवपाचो, घराकडलो कचरो कलेक्ट करून रस्त्याच्या तेंकून उडोवपाचो आणि रस्त्याक तेंकून ढिगारे क्रिएट जावपाचे. त्या खातीर तुमचो सुको कचरो वेगळो करात, बोलो कचरो वेगळो करात, पंचायती कलेक्शनाक येतात त्या पंचायती कडे दियात. खरें म्हणजे गावांतल्यांनी पंचायतींनी बोलो कचरो झाडाच्या मुलांत जरी उडयलो जाल्यार झाडाक तेजे खत तयार जाता, बोलो कचरो आमकां दिवपाची गरज नासता. तरी सुद्दां हांव सगळ्या गोंयकारांक आव्हान करतां, कारण हे गोंय स्वच्छ आणि सुंदर जर आम्ही दवरतले आसत जाल्यार तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याची अपेक्षा आसा.